नमस्कार शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाला भरपूर फुटवा निघावा, भरपूर फुलांची पात्यांची संख्या वाढावी, त्याचबरोबर फुलांची पात्यांची गळ होऊ नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मधने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मग पाहूया सविस्तर माहिती कपाशी पिकाबद्दल. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी नत्र, स्फुरद, पालाश, त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, बोरॉन या अन्नद्रव्यांची नितांत गरज असते. शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशी पिकाची वाढ होत नसेल, जुनी पानं ही पिवळी दाखवत असतील तर आपल्याला या ठिकाणी नत्राची कमतरता आपल्या कपाशी पिकाची दूर केली पाहिजे. तर यासाठी आपण 1% युरिया म्हणजेच 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी यामध्ये मिक्स करून युरियाची फवारणी करू शकता. म्हणजेच 15 लिटर पाण्यासाठी 300 ग्रॅम युरिया आपण या ठिकाणी वापर करू शकता. या फवारणीच्या माध्यमातून कपाशी पिकाची जी थांबलेली वाढ आहे ती वाढ होण्यासाठी मदत होईल आणि जी आपली कपाशी पिवळी दिसत असेल ती हिरवी होण्यासाठी मदत होईल. शेतकरी मित्रांनो, कपाशीचा फुटवा होत नसेल, त्याचबरोबर फुलपात्यांची संख्या निघत नसेल, कमी निघत असेल, त्याचबरोबर जुनी पानं जी आहेत ती जास्त हिरवीगार होऊन जात आहेत, तर या ठिकाणी आपण समजावं की फॉस्फरसची कमतरता म्हणजेच स्फुरदची कमतरता आपल्या कपाशी पिकाला आहे. या ठिकाणी आपण 2% DAP फवारणी करू शकता. म्हणजेच 20 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये DAP घेऊन आपण फवारणी करू शकता. म्हणजेच 300 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी DAP फवारणी आपण या ठिकाणी करायची आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशीची बोंड ही लहान राहत आहेत, त्याचबरोबर व्यवस्थित ओपन होत नाहीत, तर यावेळी आपण समजायचं आहे आपल्या कपाशीला पोटॅशियमची म्हणजेच पालाशची कमतरता आहे. तर या ठिकाणी आपण 0050 या विद्राव्य खताची फवारणी करू शकता. 80 ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपण कपाशी पिकावर करायची आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशी पिकाची पानं ही लाल होत आहेत, त्याचबरोबर गळून जात आहेत, तर या ठिकाणी आपण मॅग्नेशियमची कमतरता आपल्या कपाशी पिकाला आहे हे समजावं. त्याचबरोबर आपण मॅग्नेशियम सल्फेट हे 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. याची 2 वेळेस 15 दिवसाच्या अंतरानं फवारणी आपल्या कपाशी पिकावर मॅग्नेशियम सल्फेटची करायची आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कपाशीची नवीन पानं ही थोड्या प्रमाणात पिवळी दिसत असतील, गर्द हिरवी दिसत नसतील, तर अशा वेळेस आपल्या कपाशी पिकावर सल्फरची कमतरता आहे हे आपण ओळखून घ्यावं. त्याचबरोबर आपण सल्फर हे 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन 15 दिवसाच्या अंतरानं फवारणी करायची आहे. म्हणजेच 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, कपाशीची पानं या प्रकारची दिसत असतील तर आपण या ठिकाणी झिंक सल्फेट हे अन्नद्रव्य 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. म्हणजेच 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नवीन बोंडांची गळ होत असेल, बोंड ही वाळून जात असतील, सुकून जात असतील, तर या ठिकाणी आपण बोरॉनची फवारणी केली पाहिजे. 20% बोरॉन ही आपण 30 ते 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, बोरॉनची ही फवारणी जी आहे ते आपण दर आठवड्याला फवारणी करायची आहे जोपर्यंत आपल्या कपाशी पिकावरती ही समस्या दूर होत नाही. बोंडांची गळ होत आहे त्या ठिकाणी आपण याची फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाची पातेगळ थांबवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना करू शकता. 20 ग्रॅम युरिया अधिक 5 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति लिटर पाणी म्हणजेच 300 ग्रॅम युरिया अधिक 75 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, 60 ते 70% ही गळ जी असते ती नैसर्गिक गळ असते, त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काम नाही. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाला फुटवा वाढीसाठी, फुलांच्या वाढीसाठी स्फुरदयुक्त खतांचा वापर आपल्याला करावा लागतो. या ठिकाणी आपण 12/61/0 हे 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, DAP हे खत आपण 300 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, ॲमिनो ॲसिड आणि सायटोकायनिन हे 2 घटक असलेली टॉनिक आपण या ठिकाणी वापर करू शकता, जेणेकरून
आपल्या कपाशी पिकाचा फुटवा वाढू शकतो, त्याचबरोबर भरपूर फुलपात्यांची संख्या वाढू शकते. शेतकरी मित्रांनो, 12:61:0 NPK विद्राव्य खताबरोबर आपण टॉनिक मिक्स करून फवारणी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, 12:61:0 80-100 ग्रॅम अधिक या ठिकाणी इसाबियॉन हे टॉनिक आपण घेऊ शकता 40 मिली, किंवा ॲम्बिशन हे टॉनिक घेऊ शकता 40 मिली, किंवा टाटा बहार हे सुद्धा टॉनिक आपण घेऊ शकता 30-40 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी. किंवा शेतकरी मित्रांनो, आपण 12:61:0 80-100 ग्रॅम अधिक बोरॉन 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन सुद्धा फवारणी करू शकता. याच्या माध्यमातून सुद्धा फुलांची संख्या वाढण्यासाठी मदत होईल, फुटवा वाढण्यासाठी मदत होईल आणि फुलगळ बोंडांची गळ थांबण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, फुलांची पानांची त्याचबरोबर बोंडाची गळ होत असेल तर आपण या ठिकाणी प्लॅनोफिक्स नॅप्थलिक ॲसिडिक ॲसिड हे घटक असलेलं केमिकल या ठिकाणी वापर करू शकता. 4 ml प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाची फुलं उमलणं, बोंड धरणं आणि बोंड भरणं या महत्त्वाच्या अवस्था असतात. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाचं भरघोस उत्पन्न निघण्यासाठी आपण फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिशन कमतरता दूर करत असतो, परंतु आपल्याला लागवडीबरोबर सुद्धा प्रति एकर क्षेत्रामध्ये 10-26 एकरी 1-2 बॅग देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मायक्रोन्युट्रियंट खत 10 किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो अधिक बोरॉन 1 किलो आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये मिसळून द्यायचं आहे लागवडीच्या वेळी. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, लागवडीनंतर 30 दिवसांनी आपल्याला युरिया हा 20-25 किलो द्यायचा आहे आणि 10-26-26 हे 25-30 किलो प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचं आहे. त्याचबरोबर लागवडीनंतर 45 दिवसांनी 15 किलो युरिया द्यायचा आहे. त्याचबरोबर 10-26-26 25-30 किलो आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये कपाशी पिकाला द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, पाट पाण्यानं कपाशी पिकाला पाणी देताना 10-12 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यायचं आहे. पावसावर हे अंतर कमी जास्त होऊ शकतं. शेतकरी मित्रांनो, प्लॅनोफिक्सची फवारणी आपण पहिल्या वेळेस फुलं येण्याच्या वेळी करायची आहे आणि दुसरी फवारणी त्यानंतर 15-20 दिवसांनी आपल्या कपाशी पिकावर करायची आहे, जेणेकरून फुलांची बोंडांची गळ होणार नाही. शेतकरी मित्रांनो, या पद्धतीनं नियोजन करून पहा, आपल्याला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर, कृषी मंत्रालय, भारत सरकार, 1881-1551 या टोल फ्री नंबरवर संपर्क करा 6-13:10 वर्षातील 365 दिवस म्हणजेच दररोज. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.